केमलअर्नी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. आज आपण आहोत नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा. सारंगखेडा यात्राचा महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चेतक फेस्टिवलच्या निमित्तानं आणि दत्तप्रभू घोडेबाजारांच्या निमित्तानं ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सारंगखेडा येथील श्री दत्तप्रभू यात्रेचे वर्षानुवर्ष खूप महत्त्व आहे. राज्यभर नव्हे तर देशभर या यात्रेची ख्याती आहे. या यात्रेला एक आगळा वेगळा पारंपरिक चेहरा पिढ्याने पिढ्या राहिलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून ही यात्रा एक व्यावसायिक इव्हेंट बनून गेलेली आहे. खाजगी व्यवस्थापनाला चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीतून अक्षरशः करोडो रुपयांची उधळण दरवर्षी होत असल्याने श्री दत्तप्रभूंची यात्रा ही पिढ्याने पिढ्या ओळख लोप पाहून नव्याने आलेल्या व्यापारी चेतक फेस्टिवल यांच्या नावाने ही यात्रा ओळखू लागली. सारंगखेडा यात्रा हे नाव पिढ्यानं पिढ्या एक आकर्षणाचे बिंदू केंद्रबिंदू राहिले आहे. गेले 2-3 वर्ष हे नाव लोप पावते अशी आशंका होती. अशा परिस्थिती झाल्याने जुन्या जाणत्या मंडळींसह सर्वांनाच भीती वाटत होती की श्री दत्तप्रभूंची सारंगखेडा यात्रा या ब्रँड नेम मागे एक आध्यात्मिक शक्ती आहे, सांस्कृतिक ओळख आहे, एक इतिहास आहे. अनेकांचे बालपण व तरुणपणाचा सुखद आठवणींचा ठेवा या नावाशी जुळून गेला आहे. पिढ्यान पिढ्या हे संचित आहे, हे सर्व लोप पावते की असे भीती पंचक्रोशीतल्या जुन्या जाणत्या लोकांमध्ये, तसेच नोकरीधंदा कामनिमित्त पुणे मुंबई पुणे देश परदेशी गेलेल्या, पण त्या भावना सारंगखेडा या नावाशी जुळल्या मंडळींमध्ये निर्माण झाली होती. सारंगखेडा या नावाला एक देखील ऐतिहासिक महत्त्व. उभ्या भारत देशात एकमेव ही एकमुखी दत्तप्रभूंची मूर्ती येथे आहे. महानुभाव पंथ्यांचे हे तर हे मोठे भक्तिस्थान आहे. या प्रकारच्या सांस्कृतिक ऐतिहासिक व भावनिक असा आत्मा असलेल्या या यात्रेचे व्यापारी इव्हेंटीकरण झाले आहे. तो आत्मा हरविला असल्याची खंत गेले कित्येक वर्षापासून नागरिक व्यक्त करीत होते. कोण तो गुजरातमधला लल्लूजी अँड सन्सवाला व्यापारी माणूस आहे, त्याने एक प्रकारे पिढ्यानं पिढ्या संचित असणारी ही यात्रा यात्रेचे जुने अनमोल ब्रँडिंग हायजॅक करून दाबून टाकले आहे. तेथे आपले व्यापारी चेतक फेस्टिवल नावाने ब्रँडिंग सुरू करून टाकले आहे होते. यात चेतक शब्द आहे. चेतक शब्दाविषयी निश्चितच भारतीयांना आदर आहे. महावीर राणा प्रताप बहादूर घोडे यांच्या घोड्याचे नाव चेतक आहे. आपल्या जागी ते नाव महान आहे, आदरणीय आहे. म्हणून इथल्या श्री दत्तप्रभू यात्रे सारंगखेडा यात्रा या पिढ्या पिढ्यो भावनिक नाते जुळलेल्या नावास दाबून टाकणारा तो व्यापारी ब्रँडिंग कसं करता येईल बरं, पण त्यात कुठलीही समारोपणा सामाजिक घेतो नाही. हे शुद्ध व्यापारीकरण आहे, व्यवसाय आहे, धंदा आहे. चेतक नाव वापरून अक्षरशः राज्याच्या तिजोरीतून करोडो रुपये उपसा करण्याची ही मोहीम आहे. येथे भक्तिभाव लहान झाला आणि धंदा मोठा झाला. अरबाने तंबूत उंटाला माल घालण्यापुरती जागा दिली तर अख्खा तंबूच उंटाने व्यापून टाकला आहे. या तंबूचा मूळ मालक अरब बाहेर गेला आहे. एकमुखी दत्तप्रभू सारंगखेडा यात्रेचे राज्यभर जिदेशभर चेतक फेस्टिवल नावाने ब्रँडिंग झाले, त्यामुळे आजची परिस्थिती झाली आहे. या यात्रेचा पिढ्याने पिढ्या जपलेला भावनिक आत्माच हरविला अशी खंत गेल्या 2-3 वर्षापासून नागरिक बोलून दाखवणे. प्युअर व्यापारीकरण व करोड्यांचा शासनाचा निधी ओरबडण्याचे एक साधन म्हणून या पिढ्यानुपिढ्या संचेताला वापरले गेले. ही त्याहून मोठी क्लेशकारक बाब आहे. एक प्रकारे करोडो रुपयांचा निधी गडप करण्यासाठी आम्ही आमच्या संस्कृती पिढ्यानुपिढ्या यात्रेशी जुळलेल्या भावना विकासाच्या आहेत की काय, असाही प्रश्न बरीच जुनी मंडळी विचारत आहेत. व्यापारी चेतक फेस्टिवल हे नाव श्री दत्तप्रभू सारंगखेडा यात्रा नावापेक्षा कधीही मोठे होता कामा नये. अहमदाबादच्या त्या लल्लूजी अँड सन्सने गेले काही वर्षे या चेतक फेस्टिवलची जाहिरात करताना, बॅनरबाजी करताना या बाबीची काळजी घेतली नाही. जनमत भावनिकांच्या आणि यात्रेकरूंच्या भावनांना व्यापारीकरणात त्यांच्या बेसुमार ब्रँडिंगमध्ये दाबून टाकले ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. या सांस्कृतिक पडझडीच्या पार्श्वभूमीवर नव्या सरकारने आज या व्यापारी लल्लू अँड सन्सचा सारंगखेडा यात्रे चेतक फेस्टिवल या इव्हेंट मॅनेजमेंटचा करार ताबडतोबीने रद्द केला आहे. त्यामुळे आता ही श्री दत्तप्रभू सारंगखेडा यात्रा व्यापारीकरणाच्या शोषणातून तरी मुक्त होईल. नव्या शासनाने पहिल्याच दिवशी अवैध करार रद्द केलं करून आर्थिक अनियमितता यात झालेली असल्याचं सिद्ध झालं. लल्लू अँड सन्सशी शासनाचा करार झालेला नाही. केंद्र शासनाच्या पर्यटन नियमावलीची कालावधीची यास बाधा आहे. अशा कितीतरी बाबीत संशय आहे. अत्यंत नियमबाह्य पद्धतीने दरवर्षी राज्य शासनाच्या तिजोरीतून होणारी करोडांची उधळण आता ही थांबणार.